नमस्कार, मी गीता आणि स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर मागचा व्हिडिओ जो होता तोच मी इथे हा कंटिन्यू केलेला आहे। तर तो जो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर तुम्ही नक्की पहा। तर आता आत घरी आम्ही पोचलेलो आहोत, खूप प्रवास करून आलेला आहोत रात्रभर। तर आता आल्यानंतरसुद्धा मुले आजीला भेटून खूप खुश झालेले आहेत। तर आता सगळे आवरतो आम्ही पटापट, मग मी तुम्हाला भेटते। तर आता घरी पोचलेलो आहोत, फ्रेश वगैरे झालेलं आहे, सगळ्यांचे आंघोळी झालेले आहेत आणि आता तिथे बघा आमचा नाश्ता चालू आहे आता। आणि तर ही मोठी बहीण कोल्हापूरला असते, ती कालच ऍक्च्युली काल परवा दिवशी झाले, ती सुद्धा मी इथे आले म्हणून आता म्हणजे आम्ही एकत्रच येतो, म्हणजे एन्जॉय करायला बरं होतं। आणि इथे आहे माझी आई, हे अगोदर मी तुम्हाला हिला दाखवलेलंच आहे व्हिडिओमध्ये। इथे पोहे खायचं चालू आहे आता, आजीने कुणी बनवले पोहे? आजीने बनवले की आली नाही? नक्की कोणी बनवलंय? हा तर ताईनेच बनवलेले पोहे। तर हे बघा पोहे, गरम गरम पोहे खात आहेत आम्ही। मस्त आहे की गट्टो? इकडे प्रणिती, प्रणिती पोहे छान झालेत काय? गट्टू कसे झाले पोहे? मस्त आहे। आता आजी सगळे काम आवरून बसलेले आहे, सगळे आता आम्ही दोघे आलेले आहोत ना, तर तिचं काम कंटिन्यू चालूच असते। आणि इथं आता हिचं काय चालू आहे आता, सगळीकडे कुठं कुठं फिरायला जायचं आहे त्याचं सगळं सर्च करायचं चालू आहे आता। सध्या आल्या आल्या त्याच कामाला लागलेली आहे ती, सगळं सर्च करून ठेव व्यवस्थित। तू पण हा, तेव्हापासून प्रणिती सुद्धा तेच काम करत होती आंटी बरोबर बसून। तर आमचा नाश्ता वगैरे होतोय आणि आता मुले ही इकडून खेळायला गेली होती, ती सगळी आलेली आहेत। आणि मी प्रणिती, इथे बोलाय हा तीर, तीर तीर हाय तर हा तीर हाय, आंटीच म्हणजे बहिणीचा मुलगा ही काव्या, काऊ आम्ही म्हणतो तिला। हाय तर हाय, आणि ही आमची स्वस्ता, तू पण बस इथं स्वस्ती, ही आमची स्वस्ती, ही भावाची मुलगी। हा हाय का तू पण? हाय माय। तर आता तिनं काय आलं तू दाखव, तू काय आणलंयस सगळ्यांना? हे दाखव असं हे ती तिनं सगळ्यांना गिफ्ट आणले। काय आणले? काय म्हणतो त्याला? मग हा रिटर्न गिफ्ट आहे तिचे। हा आधी सांगले तिनं आणि गट्टू जरा कर, गट्टूचा ब्लॅक हा तिचा ब्ल्यू। हा सगळे जण यातून दूध प्यायचं हा सगळ्यांनी। काय मला पर्पल पाहिजे बाबा, मला मला घेऊन ये। हा मग आणखी मला आणू शकतेस ना तू नंतर? स्वस्तीकडे काय नाहीये म्हणे, नंतर आणून देणार आपण मला आणून देणार आहे। अव्वल सगळ्यांचे जेवण चालू आहे। काय काय खाताय? काय पंगत बसले आमची लग्नाची अशी बसलेत? मस्त ना? आम्ही इकडे आता आजीच, आजी भाकरी बनवून देते, इथं मामी काय करते, सगळ्यांची मामी इथं वाढती आता सगळ्यांना, मग वाढायला। तर ही जी दिसत आहे ती आहे सृष्टी, माझी भावजय बहिणी, आणि ही आता म्हणजे जॉब करते तर त्यामुळे आता ड्युटीवरून जस्टच आलेली आहे। गेला गेला
याला गावन आले की मला छान आहे की बघित मस्त आहे कुणाला पडली चटणी दोघी मिळून जेवायला वाढायला येतात बघितलं किती मोठं आहे आजकाल शिक्षण लागते आज किती मोठं आहे तर ही सृष्टी थांब ही सृष्टी हे पटापट जेव्हा सगळे कुणाचं फर्स्ट चालते बघूया कुठून कुठून तर आता कुठे फिरायला जायचं कुठे शॉपिंगला जायचं ह्याबद्दलच इथे चर्चा चालू आहे आमची कुठे कुठे काय काय स्वस्त आणि चांगलं मिळतं ह्याबद्दलच आमची इथे चर्चा चालू होती आता सगळ्यांचे जेवण वगैरे झाल्यानंतर लगेचच इथे ह्यांचा कॅरमचा खेळ चालू झालेला आहे आणि खेळण्यात त्यांचं खेळण्यापेक्षा ऑब्व्हियसली म्हणजे भांडणं जास्त असतात कारण अजून कुणालाही काहीही खेळता येत नाही आणि फक्त इथे भांडणेच तुम्हाला दिसतील बरोबर नेम लावला बघू लाईन वर ठेवून खेळायचं गुंडी किती गेले तुझे एक पण नाही हो अरे वा तुझे जास्त आहेत ना सगळ्यात जास्त पीस कट्टूचेच आहेत तुझे किती दाखव काऊ होतील आणि काऊ तुझे काहीच नाही आणि तुझे का ए चोरा आणि तुझे गुंडी तुझे काहीच नाही झिरो आणि तुझे पण काव झिरो बघ ती पण झिरोच आहे किती रडायला आले काय नाही लाईन वर ठेवून खेळायचं गुंडी अजून घालव तरी तू नो आता गुंडी घालवते का लाईन वर ठेव गुंडी हा ए लाईन वर ही तुझी लाईन आहे बघ ही इथून ते इथपर्यंत तू कुठं पण ठेवू शकतेस ही तुझी लाईन नाही गेलं ओ गेलं तिथे नाही टेन्स आहे ना ते टेन टेन ट्वेंटी झाले आणि हे फिफ्टीचा एक सेवन्टी प्लस फिफ्टी वन ट्वेंटी अशा खेळामधून मुलांना फक्त आनंदच मिळतो असं नाही तर ते त्याचबरोबर त्यांना शिक्षणाचं ज्ञान म्हणा व्यवहाराचं ज्ञान म्हणा अशा बऱ्याच गोष्टी त्या नकळतपणे शिकत असतात तर त्यामुळे जरी बाहेर मैदानी खेळ त्यांना नेहमी म्हणजे वेळोवेळी जाणं शक्य नसेल तरी त्यांना आपण स्वतःच त्यांना असे खेळ खेळायला प्रवृत्त केलं पाहिजे की त्यातून त्यांना आनंदाबरोबरच थोडंफार का होईना त्यांच्या ज्ञानात भर पडली पाहिजे असेच खेळ त्यांना खेळण्याला आपण सुद्धा प्रवृत्त केलं पाहिजे चला चला आणि काय न्यायचं नाही ना तर आता आम्ही सगळेजण चाललेलो आहोत आईस्क्रीम खायला नाही गोळा खायला ना गोळा खायला चाललेलो आहोत आणि इथे आता रॅपिडो बुक केलेलं आहे जस्ट वेट तर आमची आता ऑटो येते आणि सगळी गँग आमची आहे एवढी गट्टू कुठे गट्टू आहे तीर्थ आहे आणि फणीचं आहे तर आम्ही एवढेच जण चाललेलो आहोत आता कारण ती छोटीला आमच्या म्हणजे तिला थोडी सर्दी असल्यामुळे ती काय येत नाही आहे आणि आजी पण मग आई पण तिच्याबरोबरच राहिली तर आता आम्ही एवढेच निघालेलो आहोत तर येईल रिक्षा थोड्या वेळात तर थांबलेलो आहोत तिथे
तर इथे एक फेमस कुठेतरी म्हणजे पिंपरी साईडला तिथे कुठेतरी गोळा फेमस आहे, तर ते बघू आता ते कसं आहे. जातोय मी तिथे. चला चला काऊ, काय खायला जायचं आता? गोळा गोळा. चला कुठलं फेमस आहे आता ते बघू कसं आहे. जल्दी से चलो. सगळेजण एकच तर आता आम्ही इथे पिंपरीला पोहोचलेलो आहोत, पण काय झालं की ते जे एक्झॅक्ट ॲड्रेस जे होतं तिथे आम्हाला ऑटोने सोडलेलं नाही, तर ते शोधत आता आम्ही ती जी कुठं म्हणजे तो गोळा मिळतो ते शोधत आता आम्ही निघालेलो आहोत. पण जाता जाता शॉपिंगसुद्धा आमची चालूच आहे, तर कारण पिंपरीला बरंच असं शॉपिंगसाठी स्वस्त मिळतं. तर जाता जाता ते सुद्धा चालूच आहे. ऑब्व्हियसली सगळ्यांचं जे चालू असतं आता दिसलं की दुकान आपण जाणार नाही असं होणारच नाही. तर त्यामुळे आम्ही इथं थोडीफार म्हणजे जास्त काय आम्हाला वेळ नव्हता, तर थोडीफार शॉपिंग करून आता तिकडे शोधत शोधत निघालेलो आहोत. पिंपरी मार्केट इथलं मेन, पण एवढं चालत शोधत गेलो खरे, पण ते आम्हाला जे हवं होतं ते नेमकं दुकान जे होतं ते बंद होतं, आणि त्यामुळे आता दुसरं काहीतरी खाण्याशिवाय आम्हाला पर्याय नव्हता. पण काय आहे की मुलांना काय फक्त एकत्र जाऊन बाहेर खाणं ह्यात असा खरा आनंद असतो. आम्ही इथे आलेलो आहोत आणि इथे आमचं चालू आहे भरदार छोले खायचं. ही एक फेमस डिश आहे. आणि मला कोण कोण आहे सगळं छान आहे. तुम्हाला पाहुणे सांगितलं पॅटीज ही डिश फेमस आहे, तर त्यामुळे इथे आलो होतो आम्ही. ॲक्च्युली अजून एक डिश फेमस आहे, दाल पकवान. पिंपरीमध्ये साईक चौक आहे ना तिथं आहे आणि फेमस आहे बरंच. शास्त्रीनगरच्या जवळ काय पिते गटून काय घेतले पिरू? कोणतं घेतलेस का तू? राजवाडी. तू रे तीर तीर तू कोणतं घेतलायस? मँगो. मँगो लस्सी. राजवाडी लस्सी. तू कुल्फी? माझी पण कुल्फी. कुल्फी तर आता जस्ट आम्ही इथून आईस्क्रीम आणि लस्सी पिऊन बाहेर पडलेलो आहोत. इकडे आता परत आता ती आईस्क्रीम घेण्यासाठी परत घेतली आहे आता. नको काय पण. तर आता ही बघा काव्याने एक स्पेशल डिश ऑर्डर केले. काय नाव त्याचं? चॉकलेट डिलाईट. चॉकलेट संडे. चॉकलेट संडे. काय तर असं झुन भरपूर चॉकलेट संडे. हे सगळंच पडायला आले ते बिस्किट पण पडते बघ. आवडलं का तिला? मस्त
तर काऊ ना का आणलेला पॅरट. अरे वा किती छान आहे ग पॅरट. एक छोटे डायचा आहे रात मोठं बनला आगळेली. छोटा बनिया